नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की कट ऑफवरती व्हिडिओ बनवा सर तर फायनल मित्रांनो एम पी एस सी राज्यसेवा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षेचा ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी आजचा हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चला तर मित्रांनो न टाइमपास करता आपण कॅटेगरी वाईज संपूर्ण कट ऑफ बघूया ठीक आहे तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर ओपन कॅटेगरीचा आपण कट ऑफ आप बघणार आहोत तर साधारणपणे ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो किती लागू शकतो तो आपण बघूया ठीक आहे मित्रांनो जनरल आणि फिमेल आपण बघणार आहोत ठीक आहे तर सर्वात अगोदर जनरल लागू शकतो मित्रांनो दोनशे दहा ते दोनशे पंधरा ठीक आहे तर मित्रांनो या दरम्यान तुमचा कट ऑफ लागू शकतो जनरलचा ओपनचा ठीक आहे तसेच फिमेल आहे फिमेल बघा मित्रांनो एकशे पंच्याण्णव ठीक आहे तर एकशे पंच्याण्णव ते दोनशे एकशे पंच्याण्णव ते दोनशे याप्रमाणे कट ऑफ लागू शकतो मित्रांनो एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो ओपन जनरल लागू शकतो दोनशे दहा दोनशे दहा ते दोनशे पंधरा या दरम्यान आणि फिमेल लागू शकतो एकशे पंच्याण्णव ते दोनशे दरम्यान ठीक आहे चला तर मित्रांनो समोरची कॅटेगरी बघू आपण यस सी तर एस सी कॅटेगरी आपण बघणार आहोत एस सी कॅटेगरीमध्ये आपण जनरल बघूया मित्रांनो जनरल जनरल आणि फिमेल ठीक आहे फिमेल तर मित्रांनो जनरलमध्ये एस सीमध्ये जनरल लागणार आहे इथे बघा एकशे पंच्याण्णव ते दोनशे ठीक आहे एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो एस सी जनरल लाग लागू शकतो एकशे पंच्याण्णव ते दोनशे या दरम्यान कट ऑफ लागू शकतो ठीक आहे तसेच फिमेल बघा मित्रांनो एकशे ऐंशी एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी ठीक आहे एकशे पंच्याऐंशी या दरम्यान कट ऑफ लागू शकतो एस सी कॅटेगरीचा समोरची कॅटेगरी बघू तर मित्रांनो समोरची जी कॅटेगरी आहे ती आहे एस टी एस टी कॅटेगरीचा आपण कट ऑफ बघणार आहोत तर एस टी कॅटेगरीचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो बघूया तर मित्रांनो जनरल आहे जनरल किती लागू शकतो एस टीचा तर बघा एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी तर एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी दरम्यान कट ऑफ लागू शकतो मित्रांनो एस टी जनरलचा ठीक आहे तसेच फिमेल तर फिमेल बघा मित्रांनो फिमेल लागू शकतो मित्रांनो एस टी कॅटेगरीमध्ये एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी एकशे पंच्याहत्तर एक ते एकशे ऐंशी या दरम्यान कट ऑफ लागू शकतो मित्रांनो एस टी कॅटेगरीचा समोरची कॅटेगरी बघू मित्रांनो डी टी ए तर मित्रांनो डी टी ए लागू शकतो जनरल जनरलचा जो कट ऑफ आहे डी टी एचा तर इथे बघा दोनशे पाच ते दोनशे दहा या दरम्यान कट ऑफ लागू शकतो चला समोरची कॅटेगरी बघू मित्रांनो आता एन टी बी तर मित्रांनो एन टी बी कॅटेगरी आपण बघू तर एन टी बी कॅटेगरीचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो बघूया आपण तर जनरल लागणार आहे मित्रांनो जनरल इथे बघा दोनशे पाच ठीक आहे दोनशे पाच ते दोनशे दहा या दरम्यान कट ऑफ लागू शकतो समोरची कॅटेगरी बघा मित्रांनो आता है? एस बी सी एस बी सीचा कटॉप आप बघू आपण जनरल जनरल लागणार आहे मित्रांनो तर एस बी सीचा कट ऑफ लागू शकतो जनरल दोनशे पाच ते दोनशे दहा ठीक आहे तसेच फिमेल फिमेल लागू शकतो मित्रांनो एस बी सीचा एकशे नव्वद ते एकशे पंच्याण्णव एकशे नव्वद ते एकशे पंच्याण्णव तर एक्सपेक्टेड कट ऑफ आहे मित्रांनो या दरम्यानच तुमचा कट ऑफ लागू शकतो नेक्स्ट कॅटेगरी बघा एस बी सीच्या नंतर एन टी सी एन टी सी कॅटेगरी बघणार आहोत आपण आता एन टी सीचा जो ऑफ आहे जनरल लागू शकतो मित्रांनो जनरल लागू शकतो एन टी सी दोनशे पाच ते दोनशे दहा तसेच फिमेल फिमेल लागू शकतो मित्रांनो एन टी सीचा फिमेल आहे एकशे पंच्याण्णव ते दोनशे एकशे पंच्याण्णव ते दोनशे ठीक आहे नेक्स्ट कॅटेगरी बघू मित्रांनो आपण ओबीसी तर ओबीसी बघा ओबीसी जनरल लागू शकतो मित्रांनो ओबीसीचा जनरलचा कट ऑफ मी तुम्हाला सांगतो दोनशे पाच ते दोनशे दहा दोनशे पाच ते दोनशे दहा ठीक आहे तसेच फिमेल महिला तर फिमेलसाठी आहे एकशे पंच्याण्णव ते दोनशे एकशे पंच्याण्णव ते दोनशे ठीक आहे तर हे झालं सीची कॅटेगरी ठीक आहे तर सीचा जो कट ऑफ आहे तो याप्रमाणे लागू शकतो मित्रांनो या, मित्रा या दरम्यान तर जनरल दोनशे पाच दोनशे दहा आणि फिमेल एकशे पंच्याण्णव दोनशे या दरम्यान लागू शकतो ठीक आहे तर नेक्स्ट कॅटेगरी आपली अंतिम कॅटेगरी ए डब्ल्यू एस तर मित्रांनो डब्ल्यू एसचा पण आपण कट ऑफ बघणार आहोत एक्सपेक्टेड कट ऑफ तर जनरल बघा डब्ल्यू एच जनरल लागू शकतो मित्रांनो दोनशे पाच ते दोनशे दहा दोनशे पाच ते दोनशे दहा तसेच मित्रांनो फिमेल तसेच फिमेल फिमेल लागू शकतो एकशे नव्वद ते एकशे पंच्याण्णव तर मित्रांनो ए डब्ल्यू एचचा जो कट ऑफ आहे तो जनरल लावू शकतो दोनशे पाच ते दोनशे दहा दरम्यान फिमेल लागू शकतो एकशे नव्वद ते एकशे पंच्याण्णव या दरम्यान तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यसेवा परीक्षेचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ होता तो मी तुम्हाला सांगितलेला आहे मित्रांनो मित्रांनो एक दोन गुण जे आहेत तिकडे इकडे तिकडे होऊ शकतं परंतु याचप्रमाणे कट ऑप तुमचा लागणार आहे राज्यसेवा परीक्षेचा ठीक आहे तर अतिशय उपयुक्त माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिले आहे माझ्या या व्हिडिओला एक लाईक करा ज्या मित्रांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला एम पी एस सी विषयी नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते चॅनल सबस्क्राईब करून घंटीच्या बेलायकनला नक्की प्रेस करा धन्यवाद